संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज फलटणहून बरडकडे येतोय. सातारा जिल्ह्यातला बरडचा हा त्याचा शेवटचा मुक्काम असणार आहे आणि उद्या पालखी सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे. आज पिंपरमध्ये त्यांचा विसावा आहे. पिंपरनंतर संध्याकाळी बरडला पालखी ही मुक्कामी येणार आहे. तत्पूर्वी बरड ते नातेपुते हा जो रोड महामार्ग आहे पालखी महामार्गावरती त्याचं काम चालू आहे आणि शेतकरी सावलीचा आसरा शोधत आहेत. उन्हाचा तडका कायम आहे त्याच्यामुळे पाऊस नाही आहे, उन्हाचा तडका कायम आहे त्याच्यामुळे वारकरी हे सावलीच्या शोधात आहेत. आत्ताच या महामार्गाच्या लगत असलेल्या शेताचं पपईचं असं एक मोठं शेत आहे, त्यांनी बागायती केली सगळी पपई ही. त्या पपईच्या खाली सगळे वारकरी आत्ता हे सावली शोधत आहेत आणि त्यांना सावली मिळाली असून त्यांनी सगळं इथं आसरा घेतलेला आहे. संपूर्ण शेत हे पपई नाही तर वारकऱ्यांनी भरून गेलेलं आहे. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय झिरो प्रोसेसिंग फी. तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी बँक ऑफ महाराष्ट्र .in वर लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. आता माझ्यासोबत काही शेतकरी आहेत, इथं काही महिला आहेत ज्या पपईच्या झाडाच्या सावलीकडे. मी पण देखील बसलोय, आसरा घेतलाय. माऊली कुठनं आलात? कुठून आले? गाव कुठचं काय? हातगाव. हातगावचे? हो. बर, पपईच्या झाडाखाली बसले सावली निवांत? हा, निवांत बसले. आता ऊन लागलाय, थकून गेल्या त्याच्यामुळे बसल्या. थंडी सावली वाटली आम्हाला. चांगलं वाटलं पपई? हो, चांगलं वाटलं. आनंद वाटला. रस्त्यावर हात पाय गळून आलेत, बसले सावली खाली चांगल्या. काय रस्त्यावर झाड नाही, काय नाही, कस काय? रस्त्यावर झाड नाही म्हणून पपईच्या झाडाला बसल्या की निवांत बसल्या, थंड वाटलं, चांगलं वाटलं. झाड सगळं लोक बघितले आम्ही, म्हणून आज आलो. सगळं झाडे बी 5 फूट दिसायला, चांगलं दिसायला. तशी हा थंडगार वारही लागायला, लई आराम करमायला त्याच्यानं. पपई काय पाडायला आलं, तोडला की नाही? नाही नाही, पपई नाही तोडली, काही नाही. कशाला तोडा आपण, त्याची नुकसान कशाला कराव? शांतपणाने बसल्या सावलीला. काय लांबून आल्या हातगाव तालुका नांदेड जिल्हा इतक्या लांबून आले आम्ही. काय जवळपास नाही, काय नाही, लांबून आल्या. उन्हाचा तडाखा आहे ना, पाऊस नाही, काय पाऊस नाही, काही नाही त्याच्यानं. हे व्हायला माणसं घाई भरले. चालताना ऊन लागते कस काय? चालताना ऊन लागाले चांगलं का? आता काय करावं, नाही लागून सरी काय मावली नाही, आता काय करू, काही राहो. चलू द्याच निवांत. ऊन लागो, थंडी लागो, पाऊस येवो, काही बी येऊ, चालायचं म्हणजे चालायचं. आता तुकारामांचा जो अभंग आहे, वृक्षवल्ली आमास वगैरे वनचरे, याचा अनुभव येतो म्हणायचं की आता झाडाच्या खाली सगळी सावली वगैरे घेतलाय आपण. मौली सावलीला बसला, पण आम्ही लातूर जिल्ह्यातले आहो. बर, सावलीसाठी बसले. इथं पण काही पपईच्या झाडाखाली सगळे शेतकरी बसलेले आहेत. कस काय मौली, शेतात बसलाय झाडात? हो, चांगलं आहे ना, ऊन लागू लागले म्हणून आम्ही सावली मिळाली. सावली मध्ये सावली वाटते जरा आराम केलो. इथं कवड्यात छान लागत पपया, तरी शेतकऱ्यांचा तोड्याचा काही मोह होत नाहीये. तोडण्याचा काहीच मोह नाही. सावली सावलीसाठी बसलेले ती सर. सावली महत्वाची वाटली म्हणून आम्ही सावलीला बसलोय. बोला माऊली, काय म्हणले? पपईपेक्षा आम्हाला सावली महत्वाची होती. आम्ही सावलीचा आधार घेण्यासाठी सावलीत येऊन बसलो. शेतकरी एवढी पपई जगवली, तिला चांगलं मोठं केलंय, असं तुम्हाला निवारा मिळाला? नाही, त्यांनी मोठी केली, पण आज आम्हाला एवढं महत्व त्याचं लागलं. जी आवश्यकता होती सावलीची ती मिळाली आम्हाला. या महामार्गावरती काही झाडं नाहीत, भविष्यात काही वारकरी झाडं लावणार का? हो, लावू ना भविष्यात. काय प्रत्येक वारीला लावलंच पाहिजे, वर्षाला लावलंच पाहिजे. काय माऊली तुमचं काय म्हणणं? आपलं म्हणणं काही नाही, काही नाही, निवांत सावलीत बसून चालतंय. आणि म्हणणं कसं नाही, काय मस्त वाटलेली थंडगार वातावरण. आणि रोडच्या कडनं झाडं लावलीच पाहिजे, वर्षाला वारी होणार म्हणजे वर्षाला झाडाचं वाढू केलंच पाहिजे. असं म्हणजे दुसऱ्या शेतात जाऊन बसण्यापेक्षा आपल्या आपल्या वारी रस्त्यावर झाडं झालं पाहिजे. झाडं लावायला पाहिजे. हो, लावायला पाहिजे. प्रत्येक वारकऱ्याने एक बी झाड लावलं तर भरपूर झाडं होऊन जाते. कळलंय कळलंय कळलंय. पूर्वी कसं होतं, रोड रुंदीकरणामुळे झाडं भरपूर असल्यामुळे कळलं नाही. आता रोड रुंदीकरणामुळे झाडं नसल्यामुळे त्याची सावलीची गरज किती आहे ते आज वारकऱ्याला कळलं. आम्ही बघतोय येताना प्रत्येक शेतामध्ये कोणी ना कोणी शेतकरी आपल्या बांधाचा आसरा घेतोय, बांधावरच्या झाडाचा आसरा घेतोय. आज सगळे पपईचं सगळं हे बाग आहे, सगळी पपईची सगळं वारकऱ्यांनी भरून गेली. खाली 2-2 फुटाखाली सगळे वारकरी झोपलेत निवांत.
म्हणून म्हटलं विचारावं नक्की काय विषय आहे. नाही नाही सावलीमुळेच जाईल, रोडवर जर सावली राहिली तर म्हणजे शेतकऱ्याच्या शेतात याची गरज पडणार नाही. पाहिलं मंडळी तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, म्हणजे हे वृक्ष आणि जे काही वल्ली आहे सगळे वनचरे आहेत हे सगळे आपले सगळे सोयरे आहेत नातेवाईक आहेत, म्हणून निसर्गाचं संवर्धन करा, झाडे तोडू नका. आज वारकऱ्यांनी सुद्धा या सावलीचं त्यांना आणि या झाडाचं महत्त्व कळलेलं, वारकरीसुद्धा म्हणतात की पालखी मार्गावरती एक एक प्रत्येकाने झाड लावलं पाहिजे आणि त्या इथल्या वर्षभरात जगवून पुन्हा एकदा प्रत्येकाने झाडं लावली पाहिजेत आणि झाडं तोडली नाही पाहिजेत. कॅमेरामन ज्ञानेश्वर फडसह मी प्रीतम पुरोहित, बराड.